ओटीपी म्हणजे की वन टाइम पासवर्ड। ओटीपी हा एक सुरक्षा कोड आहे जो ऑनलाइन व्यवहारासाठी वापरला जातो। ऑनलाइन बँकेचा व्यवहार असो किंवा ऑनलाइन डेबिट किंवा क्रेडिट कार्डने देय देणे असो, ओटीपी ने व्हेरीफाय करणं महत्त्वाचं असतं। हा एक सुरक्षा कोड असतो जे व्हेरीफाय करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज रूपात येतो। ओटीपीला आपण एक सिक्युरिटी पासवर्ड देखील म्हणू शकतो। हे नेहमी रिक्वेस्ट केल्यावर आपोआप तयार होतं। हे प्रत्येक वेळी वेगवेगळं असतं। याचा अर्थ असा आहे की ओटीपी हा एक युनिक कोड आहे। ऑनलाइन व्यवहार करणारे ॲपसाठी ओटीपी वापरण्यात येतं। ई कॉमर्सच्या साईट्सवर नवीन खाते उघडण्यासाठी देखील आपल्या मोबाईलला ओटीपीनी व्हेरीफाय करणे म्हणजे सत्यापित केलं जातं। सध्याच्या काळात प्रत्येक वेबसाईट किंवा संकेतस्थळावर जिथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी किंवा सुरक्षतेची जास्त गरज असल्यास मोबाईल नंबर किंवा ईमेल हे ओटीपीने सत्यापित केलं जातं। आता बघू की ओटीपीची गरज कशाला भासते। आजकाल सर्व काही काम ऑनलाईन होत आहे म्हणून कोणत्याही प्रकारच्या अकाउंटसाठी हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं। मग ते खाते ऑनलाईन खरेदीसाठीचं असो किंवा ऑनलाईन बँकिंगचं असो, सुरक्षितता सर्वात जास्त महत्त्वाची आहे। जर आपलं युजर नेम आणि पासवर्ड एखाद्याकडे असल्यावरही तो आपल्या खात्यामधून देय करू शकत नाही, कारण ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ओटीपी व्हेरिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे। ऑनलाईन फिशिंग किंवा सायबर ठगी होण्यापासून वाचण्यासाठी ओटीपीचे सत्यापन गरजेचे आहे। सध्या पासवर्ड किंवा युजर नेम हॅकिंग करण्याचा धोका वाढतच आहे, म्हणून शेवटी स्टेप म्हणजे ओटीपी व्हेरिफिकेशनची, ज्यामुळे पासवर्ड चोरी झाल्यावर सुद्धा आपले खाते सुरक्षित राहणार। गुगल देखील युजर्सच्या खात्यात सुरक्षित राखण्यासाठी ओटीपी व्हेरिफिकेशन करतं। आजच्या इंटरनेटच्या काळात डेटा सुरक्षित ठेवणं सर्वात महत्त्वाचं काम आहे आणि ओटीपी व्हेरिफिकेशन सर्वात चांगली सुरक्षा आहे। ओटीपी दरवेळी बदलला जातो जेणेकरून आपले खाते पूर्णपणे सुरक्षित असतं। आता आपण बघू की ओटीपी फ्रॉड म्हणजे काय। डिजिटल पद्धतीने व्यवहार करताना सुरक्षेच्या कारणास्तव युजरच्या मोबाईलवर ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड पाठवला जातो आणि हा पासवर्ड कन्फर्म केला तरच व्यवहार पूर्ण होतो। म्हणूनच ओटीपी कोणाशी शेअर करू नये अशी सूचना युजरला दिली जाते। काही वेळा नव्याने डिजिटल व्यवहार करणाऱ्या लोकांकडून ओटीपीची माहिती काढली जाते आणि पैशांची चोरी देखील केली जाते, यालाच ओटीपी फ्रॉड देखील म्हणतात। तर कशा प्रकारे याची खबरदारी घेऊ हे आपल्याला सांगत आहोत की सर्वात आधी पहिली गोष्ट म्हणजे की ओटीपी कोणालाही शेअर करू नये। ओटीपी कोड केवळ एकदाच वापरला जातो। बँकेच्या नावाने ओटीपी साठी कॉल आल्यावरही कोणत्याही अटीवर ओटीपी सांगू नये। ओटीपी कोणाबरोबरही शेअर करू नये। ओटीपी विषयी माहिती मिळवणे गुन्हा मानले जाते। अनेकदा युजर्सचं खातं असलेल्या बँकेत ओटीपी हवा आहे असं खोटं सांगून ओटीपी मागितला जातो, पण खरी गोष्ट अशी की कोणतीही बँक आपल्या ग्राहकांकडे ओटीपी मागत नाही। मोबाईल, ईमेल किंवा अन्य कुठेही आलेला ओटीपी कधीही कोणाला सांगू नये। पेमेंट करताना सतर्क राहावे। ओटीपीच्या माध्यमातून व्यवहार करताना नेमका किती रुपयांचा व्यवहार केला जात आहे, तसेच त्या पेजचा स्तोत्र आणि देणघेण व्यवहाराकडे लक्ष ठेवावे। ते विश्वसनीय असल्याची खात्री करून घ्यावी। काहीही चुकीचं किंवा अव्यवहारिक आढळल्यास लगेच पेमेंट रद्द करावं। पैसे घेण्यासाठी ओटीपीची गरज नसते। ओटीपी फक्त पैसे देताना लागतो, पैसे घेत असताना ओटीपीची गरज पडत नाही। अनेकदा युजरला पैसे पाठवत असल्याचं लालूस देऊन ओटीपी मागितला जातो, हे फ्रॉड आहे आणि खोटं सांगूनही ओटीपी उकळला जातो। मात्र पैसे देणाऱ्याकडे ओटीपी येत असतो, स्वीकार करणाऱ्याकडे नव्हे, म्हणून अशात आपली फसवणूक होण्याची पूर्णपणे शक्यता असते। स्तोत्र अधिकृत असावे, म्हणजे की पैसे भरताना फक्त अधिकृत ॲप्स किंवा वेबसाईटचा वापर करावा। ॲप किंवा साईट अधिकृत नसल्यास ओटीपी ट्रॅक होऊन पैशाची चोरी केली जाते। या व्यतिरिक्त खासगी माहिती देखील लीक होते। कस्टमर केअरशी संपर्क करताना काळजी घ्यावी। बँक अकाउंट संबंधी किंवा डिजिटल व्यवहार करताना कुठलीही शंका असल्यास नेहमी अधिकृत कस्टमर केअरशी संपर्क करावा। अनधिकृत नंबरवर आपली समस्या सांगितल्यावर फसवणुकीची शक्यता अधिक असते आणि अनधिकृत नंबरवर संपर्क झाल्यास डाटा चोरी केला जाऊ शकतो। अनेकदा सर्च इंजिनवर सापडणारे कस्टमर केअर नंबर देखील खोटे असतात, म्हणून कस्टमर केअरशी संपर्क साधताना काळजी घ्यावी।